तेव्हा एकीकडे अनिल देशमुख सध्या तुरुंगात आहेत, नवाब मलिकांना अटक करण्यात आलेली आहे. दरम्यान महाविकास आघाडीचे कुठले नेते ईडीच्या रडारवरती आहेत ती नावं देखील आपण बघूयात. परिवहन मंत्री अनिल परब यांचा पुढचा नंबर असेल असं किरीट सोमय्या आजच म्हणालेले आहेत. याआधी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीनं चौकशी केली, अनिल देशमुखांची चौकशी केली, ते सध्या तुरुंगात आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते आनंदराव अडसूळ असतील, शिवसेना खासदार भावना गवळी या देखील ईडीच्या रडारवरती होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील ईडीला सामोरे गेले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या निकटवर्तीयांची देखील ईडीकडून याआधी चौकशी झाली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे